गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपल्याला 11 सायन्स फिजिक्स पेपरमधील आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम्स हा चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. त्याचं आज आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट बघायचा आहे. त्याच्यात आपण व्हॉट इज अ वेव्ज, वेव्ज म्हणजे काय असतात, तुम्हाला साऊंड नावाचं चॅप्टर झालेलं आहे ऑलरेडी फर्स्ट सेक्शनमध्ये. त्यात तुम्ही वेव्ज म्हणजे काय असते, वेवच्या डिफरंट टाईप्स बघितलेल्या आहेत, लॉन्जिट्युडनल वेव, ट्रान्सवर्स वेव, आणि त्यात लॉन्जिट्युडनल वेवचे आपण टाईप्स एक्झाम्पल्स बघितले होते. सेम त्याच पद्धतीने ट्रान्सवर्स वेवचे एक्झाम्पल बघत होते. त्यातील ट्रान्सवर्स वेवचं एक एक्झाम्पल आपण हे सुद्धा बघितलं होतं. कोणतं बघितलं होतं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, वेव्ज ऑन अ स्ट्रिंग्स, असे थोडेसे एक्झाम्पल बघितले होते. आणि त्यातला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज होता, ज्याला आपण ईएम वेव्ज म्हणलं होतं साऊंड चॅप्टरमध्ये, तर त्या ईएम वेव्जवर हा पूर्ण चॅप्टर आपला डेडिकेटेड असणार आहे. त्यामुळं ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर चला आपण या चॅप्टरची आपण स्टार्ट करूया. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव समजून घेण्याच्या आधी व्हॉट इज अ वेव हे पहिला आपण कन्सेप्ट परत रिवाईज करूया. वेव म्हणजे काय असते, तर वेव ज्याला आपण मराठीत तरंग म्हणतो किंवा लहरसुद्धा म्हणतो, तर व्हॉट इज अ वेव, वेव इज नथिंग बट डिस्टर्बन्स इन द मीडियम. ओके, डिस्टर्बन्स इन द मीडियम म्हणजे एखाद्या मीडियममध्ये तुम्ही डिस्टर्बन्स क्रिएट केला की त्यातली जी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे ती इज इन द फॉर्म ऑफ वेव, ती वेव किंवा तरंगाच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जर एनर्जी ट्रान्सफर करायची असेल तर तुम्ही त्या मीडियममध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करू शकताय. आणि त्या मीडियममधल्या डिस्टर्बन्सलाच आपण काय म्हणतोय, तर वेव्ज म्हणतोय. तर तुम्ही साऊंड चॅप्टरमध्ये बघितला तर वेवचे दोन टाईप बघितले होता, तर कोणते बघितलं होतं, तर लॉन्जिट्युडनल वेव्ज आणि ट्रान्सवर्स वेव. व्हॉट इज अ लॉन्जिट्युडनल वेव, लॉन्जिट्युडनल वेवमध्ये काय होते, ज्या डायरेक्शनमध्ये तुमचा डिस्टर्बन्स आहे त्याच डायरेक्शनमध्ये तुमचं प्रोपॅगेशन ऑफ वेव होत असते. म्हणजे काय, जर तुमचं समजा हा ही तुमची जर एखादी रूम असेल आणि रूममध्ये जर तुमचे एअरचे पार्टिकल्स असतील, एअरचे पार्टिकल्स, मी असे चार एअरचे पार्टिकल्स फक्त आयडियल कन्सिडर करतो की हे एअरचे पार्टिकल्स आहेत असे कन्सिडर करा, आयडियली कन्सिडर करा, कारण एअरचे पार्टिकल असे नसतात तर ते रँडमली ओरिएंटेड असतात कोणत्याही डायरेक्शनमध्ये. समजा इथं तुम्ही एखादा डिस्टर्बन्स क्रिएट केला तर काय होणार आहे, तर हे याला जाऊन मॉलिक्युल्स कोलाइड होणार आहेत, एअरचे पार्टिकल्स याला जाऊन कोलाइड होणार आहेत. ओके, नेक्स्ट हे याला जाऊन कोलाइड होणार आहेत, परत जी तुमची थर्ड लेअर आहे ती फोर्थ लेअरला जाऊन कोलाइड होणार आहे. अशी तुमची एनर्जी एका लेअरपासून दुसऱ्या लेअरकडे ट्रॅव्हल होणार आहे. म्हणजे तुम्ही जो डिस्टर्बन्स फर्स्ट लेअरला क्रिएट केला होता तो कोलिजनमुळे सेकंड लेअरला तुमची एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे, तीच एनर्जी थर्ड लेअरला तुम्ही ट्रान्सफर झालेली आहे, तीच फोर्थ लेअरला आणि फिफ्थ लेअरला. म्हणजे तुमची एनर्जी ए पॉईंट टू बी पॉईंटपर्यंत गेलेली आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये गेलेली आहे, तर ती इन टर्म्स ऑफ डिस्टर्बन्स. म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुमची एनर्जी गेलेली आहे ती कशाच्या फॉर्मॅटमध्ये गेलेली आहे, तर डिस्टर्बन्समध्ये गेलेली आहे. आणि तुमची वेव कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे, तर वेव तुमच्या ह्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे. आणि डिस्टर्बन्स पार्टिकल्स कोणत्या डायरेक्शनमध्ये होत असते, तर त्याच डायरेक्शनमध्ये ट्रू अँड फोर्ट म्हणजे फुड आणि मागं डिस्टर्बन्स होत असते. ओके, त्यामुळं ज्या वेव्जमध्ये डिस्टर्बन्स पार्ट मिडियमचं डिस्टर्बन्स आणि त्याची जी करस्पॉन्डिंग वेव्ज आहे हे दोघं एकमेकांना पॅरलल असतील, तर त्या टाईपच्या वेव्जना म्हणायचं लॉन्जिट्युडनल वेव. आणि साऊंड ही आहे ती लॉन्जिट्युडनल वेवमध्ये, लॉन्जिट्युडनल वेवच्या टाईपमध्ये, कॅटेगरीमध्ये असते. आणि दुसरी वेव्ज आपण बघितलं होतं, दुसरा टाईप ऑफ वेव्ज बघितला होता, त्याला आपण म्हणलं होतं ट्रान्सवर्स वेव. व्हॉट इज अ ट्रान्सवर्स वेव, ट्रान्सवर्स वेवमध्ये काय होतं, जर तुम्ही हेच एक्झाम्पल तुम्हाला जर ट्रान्सवर्स वेवसाठी एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करायचं, व्हॉट इज अ ट्रान्सवर्स वेव, तर हे समजा एक पाण्याचं तळ आहे समजा असं कन्सिडर करा, आणि हे पाण्याचा सर्फेस एरिया, आणि इथं सगळीकडे तुमचं वॉटर फिलअप झालेलं आहे. आणि इथं समजा अचानक एखाद्यानं स्टोन ड्रॉप केला, वरून एखाद्यानं दगड टाकला, तर काय होणार आहे, तर तुम्हाला तर ह्या पाण्याच्या सर्फेसवर अशी वेव क्रिएट झाल्यासारखी जाणवणार आहे. ओके, पाण्याच्या सर्फेसवर वेव क्रिएट झाल्यासारखी जाणवणार आहे. तर याच्यात बघा, तुमची स्टोन तुम्ही इथं टाकलाय, बरोबर आहे, यातले जे पार्टिकल्स आहेत ते अप अँड डाऊन मूव्ह होत असतात, अप अँड डाऊन सगळे पार्टिकल. हा पार्टिकल घेतला तर तो काही वेळानं असा होणार आहे, हा पार्टिकल इथं गेला, हा पार्टिकल इथं, हा पार्टिकल थोडासा खाली येणार आहे. ओके, म्हणजे काही वेळानं ही वेव अशी दिसणार आहे. ओके, म्हणजे ही वेव जी असणार आहे ती अशी ट्रू अँड फोर्थ म्हणजे असं वर आणि खाली असे ऑसिलेट होत जाणार आहे. म्हणजे तुम्ही जो मीडियममधला डिस्टर्बन्स केलेला आहे, इथं मीडियम कोण होतं, तर इथं मीडियम होतं एअर, एअर म्हणजे ते गॅस मॉलिक्युल्स असणार आहेत ते. इथं मिडियम कोण असणार आहे, तर वॉटर. म्हणजे तुम्ही वॉटरच्या सरफेसवर जे तुम्ही डिस्टर्बन्स क्रिएट केला आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेलं आहे.
म्हणजे तुमची वेव कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे, तर ह्या डायरेक्शनमध्ये तुमची वेव चाललेली आहे. ओके, वेव कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे, तर वेव तुमची या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे. आणि मीडियमचे पार्टिकल कोणत्या डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होत आहेत, तर ते असे याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होत आहेत, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होत आहेत. त्यामुळं वेव ज्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये त्या मीडियमचे पार्टिकल ऑसिलेट होत आहे. त्यामुळं ह्या टाईप ऑफ ही जी तुमची वेव आहे याला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव, ट्रान्सवर्स वेव. आणि ही जी मागाशी बघितलं होतं तर त्याला म्हणायचं लॉन्जिट्यूडनल वेव, लॉन्जिट्यूडनल वेव. लॉन्जिट्यूडनल वेवचं एक्झाम्पल आपण बघितलं तर साऊंड नावाचा एक चॅप्टर पूर्ण त्याच्यासाठीच आपण बघितला होता. आणि ट्रान्सवर्स वेवचं तुम्ही बघितला तर एक्झाम्पल काय आहे, तर वेव्ज ऑन अ सर्फेस ऑफ अ वॉटर किंवा एखाद्या दोरीवर, म्हणजे एखादी जर दोरी तुम्ही असं दोन ठिकाणी बांधला आणि त्याच्यावर जर तुम्ही असं हलकतचा जर धक्का दिला तर त्याच्यावर अशी वेव तयार होते. ओके, अशी वेव तयार होते आणि ती ट्रॅव्हल पुढं मागं ट्रॅव्हल करत लागते. तर तुमची वेव कुठं जाणार आहे, तर ह्या डायरेक्शनमध्ये तुमची वेव असणार आहे. आणि तुमची दोरी कोणत्या डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होणार आहे, तर ती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ऑसिलेट होणार आहे. त्यामुळे वेव त्या डायरेक्शनमध्ये आहे आणि तुमचं ऑसिलेशन परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. त्यामुळे हे सुद्धा ट्रान्सवर्स वेवचं एक्झाम्पल आहे. आणि आत्ता जे आपण पूर्ण चॅप्टर बघणार आहे ती सुद्धा वेव असणार आहे, ती ट्रान्सवर्स वेव असणार आहे. ती जी असणार आहे ती ई एम वेव असणार आहे. ई एम वेव म्हणजेच काय असणार आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकल वेव, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. ओके, त्यामुळं वेव्ज म्हणजे काय, तर डिस्टर्बन्स इनसाईड द मीडियम. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे तुम्ही एनर्जी तुम्ही ट्रान्सफर करू शकता इन टर्म्स ऑफ वेव्ज, तरंग डिस्टर्बन्सद्वारे. मग त्याचे दोन टाईप्स ऑफ मोड, मोड म्हणजे प्रकार असू शकतात. एक लॉन्जिट्यूडनल वेव्जनं तुम्ही एनर्जी ट्रान्सफर करू शकताय, किंवा तुमच्या ट्रान्सवर्स वेवनं. लॉन्जिट्यूडनल काय आणि ट्रान्सवर्स काय हे सुद्धा बघितलेलं आहे. लॉन्जिट्यूडनल वेवचं एक्झाम्पल काय असणार आहे, तर साऊंड वेव. आणि ट्रान्सवर्स वेवचं एक्झाम्पल काय असणार आहे, तर वेव ऑन अ सर्फेस ऑफ अ वॉटर, वेव ऑन अ स्ट्रिंग किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ओके, त्यामुळे आता तुम्हाला समजलं असेल की वेव म्हणजे काय असणार आहे, तर वेव इज नथिंग बट द डिस्टर्बन्स इनसाईड द मीडिया. आता आपल्याला फुल्ली फोकस करायचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जवर. आता आपल्याला फक्त आणि फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जवर फोकस करायचा आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय, तर ते बघूया आपण. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय आता आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही आता बघितलाच असेल वेवचे दोन टाईप बघितले होता, ट्रान्सवर्स वेव्ज आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ज. ट्रान्सवर्स वेवमध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बघायचे आहे. तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक ह्या दोन शब्दांपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव तयार झालेली आहे. त्यामुळे ई एम वेव, ई एम वेव म्हणजे काय असणार आहे, तर याच्यात दोन शब्द आहेत ई आणि एम. ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्डचं ते पहिलं अध्याक्षर आहे, ते ई म्हणजे काय असणार आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड. आणि एम म्हणजे काय असणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ओके, त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ज्याला म्हणतो ते ॲक्च्युली काय असणार, ई फॉर इलेक्ट्रिक आणि एम फॉर मॅग्नेटिक, मॅग्नेटिक. म्हणजे अशी वेव, अशी वेव की ज्याच्यात इलेक्ट्रिक फील्डसुद्धा आहे आणि मॅग्नेटिक फील्डसुद्धा आहे, त्या वेवला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. आता तुम्ही जे मोस्ट ऑफ दी जी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरायला आहे, म्हणजे घरात तुम्ही टी व्ही बघताय, मोबाईलवर तुम्ही कॉल रिसीव्ह करताय, किंवा एखाद्याला कॉल तुम्ही डिलिव्हर करताय, इंटरनेट वापरताय, तुमचा डाटा असतोय, ओके, सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे जे सगळं आहे हे सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जद्वारे कॅरी केलं जाते. म्हणजे तुम्ही एखाद्याला ज्यावेळेला कॉल लावताय त्यावेळेला तुमचे बोललेला आवाज तुमचा मोबाईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये कन्वर्ट करतो आहे, आणि तो जवळच्या टॉवर जो असतो आपला त्याला ट्रान्समिट करतो आहे. आणि इथून जे बोललेलं तुम्ही आहे, ओके, ते तुमच्या तुम्ही ज्यांना कॉल लावला आहे तिथंपर्यंत जाऊपर्यंत ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते, कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, आणि ते त्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे तुमची आत्ता जी सगळी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, लेझर, कम्युनिकेशन सिस्टीम, टी व्ही सिग्नल्स, इंटरनेटचे सिग्नल्स किंवा रेडिओज, हे जे सगळे आहेत ते सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जद्वारे तुमचे कॅरी आउट केले जातात. म्हणजे ह्याच्या मागं सगळ्यांच्या फंडामेंटला कोण आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. ओके, तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे, तर हे बेसिकली चार लॉजवर डिपेंडंट असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे चार लॉजवर डिपेंडंट असतात. त्यातले फक्त तुम्हाला आता दोन लॉज झालेले आहेत 11वीला, त्यातले राहिलेले उर्वरित दोन लॉज हे 12वीला असणार आहेत. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जे जनरेशन आहे, म्हणजे त्याचं जे फाउंडेशन आहे, फंडामेंटल थिओरिटिकल बॅकग्राऊंड आहे, ते टोटल चार लॉजवर डिपेंडंट आहेत. आणि ते चार लॉज आज आता थोडेसे त्यांचा तुम्हाला एकदम डिटेल डिस्कशन नाही आहे, पण त्याचं थोडेसे आपण समरी बघूया, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ते लॉज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करण्यासाठी कसे कारणीभूत असतात. त्यामुळे आपण फर्स्ट लॉ बघूया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे
फाउंडेशन बेसिक साठी, तर फर्स्ट लॉ असणार आहे तर त्याला म्हणायचं गॉस लॉ, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, जो फर्स्ट लॉ असणार आहे तो असणार आहे काय, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेवन्थमध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचं चॅप्टर आहेच, त्याच्यात आपण गॉस लॉ हा बघितलेला आहे. तर हा गॉस लॉ काय सांगतोय, गॉस लॉ इज नथिंग बट इक्वलन टू द कुलम्स लॉ. म्हणजे आपण जो कुलम्स लॉ सांगतोय, दोन चार्जेसमधला फोर्स असणार आहे Q1 Q2, तर तो कशाशी प्रोपोर्शनल असतोय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सेम तोच जो आपला कुलम्स लॉ होता तो आपण नंतरनं थोडंसं मॉडिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहिला होता, इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये, की ज्याला आपण काय म्हणलं होतं, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. गॉस लॉ काय सांगत असतोय, तर तुम्ही बघितला होता फ्लक्स किंवा E डॉट डी एस ज्याला आपण फ्लक्स म्हणलं होतं, हां ह्याला सर्किट इंटिग्रल पण म्हणतो किंवा जस्ट इंटिग्रेशन घ्या ई डॉट डी एस, म्हणजेच आपण ज्याला फ्लक्स म्हणलं होतं, फ्लक्स इज नथिंग बट क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. आणि याच्यावरून तुम्ही कुलम्स लॉ सुद्धा प्रूव्ह करू शकताय, तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड काढलं होतं पॉईंट चार्जचं. त्यामुळं हा फर्स्ट लॉ काय सांगत असते, तर हा फर्स्ट लॉ म्हणजेच काय असणार, तर कुलम्स लॉ सारखंच उत्तर तुम्हाला ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये देत असते. म्हणजे गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज नथिंग बट कुलम्स लॉ, म्हणजे ते दोन्ही सेमच आहेत, फक्त हा थोडंसं असं मॅथमॅटिकल स्ट्रक्चरमध्ये थोडंसं जास्त आपल्याला सुटेबल असतो, कारण काही बाबतीत हे इक्वेशन कुलम्स लॉपेक्षा जास्त प्रेफरेबल असते, जास्त आपल्याला महत्त्वाचं असते, आपल्या याची ॲप्लिकेबिलिटी, याचा उपयोग खूप होतो या इक्वेशनचा. सो गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय सांगतोय, तर दोन चार्जेसमधला फोर्स सांगतोय, म्हणजे फ्लक्स किती असणार आहे एखाद्या सर्फेसमधून जाणार आहे, तर त्या सर्फेसच्या आत किती चार्ज आहे त्या चार्जेसची सम करा आणि त्याला इप्सिलॉन नॉटनं डिवाइड करा. इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू सुद्धा आपण बघितली होती 8.85 × 10⁻¹². त्याचं युनिट काय होतं, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइड बाय कुलम स्क्वेअर, असं तुम्ही इप्सिलॉन नॉटचं आपण डायमेन्शन बघितलं होतं. इप्सिलॉन नॉटचं डायमेन्शन काय असणार आहे बघा, सॉरी इप्सिलॉन नॉट इथं बॉटमला असणार आहे, त्यामुळे तो वर गेल्यानंतर कुलम स्क्वेअर डिवाइड बाय न्यूटन मीटर स्क्वेअर फक्त होणार आहे. हे त्याचं डायमेन्शन होतं. हा झाला तुमचा गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मग सेकंड जो लॉ आहे सेम याचंच नाव आहे, यालासुद्धा नाव गॉस लॉज आहे, गॉस लॉ इन मॅग्नेटोस्टॅटिक्स किंवा मॅग्नेटिझम, गॉस लॉ इन मॅग्नेटिझम. ओके, गॉस लॉ इन मॅग्नेटिझम. जसं तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये गॉस थेरम होता, सेम तसंच मॅग्नेटोस्टॅटिक्स किंवा त्याला मॅग्नेटिझममध्ये तुमचासुद्धा गॉस थेरम आहे. तर तुम्ही काय म्हटलं होतं बघा मॅग्नेटिझममध्ये, तर जो फ्लक्स असतोय हेच इक्वेशन आहे सेम, बी डॉट डी एस. इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुमचं इलेक्ट्रिक फील्ड असते, तसं मॅग्नेटिझममध्ये तुमचं मॅग्नेटिक फील्ड असते, आणि तुम्ही मॅग्नेटिक फील्ड कसं बी ने डिफाईन करताय. ओके, मॅग्नेटिक फील्ड बी डॉट डी एस इज इक्वल टू, त्याला आपण फ्लक्स म्हणतोय. जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर ई लिहितोय, आणि ह्या ईचं जो फ्लक्स असणार आहे त्या फ्लक्स असणार आहे कुठलं, तर हे इलेक्ट्रिक फ्लक्स असणार आहे. ओके, हे इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि हे फ्लक्स कुठलं असणार आहे, तर हे मॅग्नेटिक फ्लक्स. तर हे मॅग्नेटिक फ्लक्स किती असते, तर झिरो असते. हे सुद्धा तुम्ही आपण मॅग्नेटिझम नावाच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं. तर गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय सांगतोय, एखाद्या सर्फेसच्या आत किती फ्लक्स आहे त्या फ्लक्स कसं काढू शकतोय, तर त्या सर्फेसच्या आत किती चार्ज आहे त्या सगळ्या चार्जची ॲडिशन करा आणि त्याला एप्सिलॉन नॉटने डिवाइड करा, तर तुम्हाला फ्लक्स भेटणार आहे. सेम तसंच गॉस लॉ इन मॅग्नेटिझम काय सांगतोय, तर एखाद्या सर्फेसमधून बाहेर पडणारा मॅग्नेटिक फ्लक्स किती असतोय, तर तो झिरो असतोय. हे लक्षात ठेवा, हे नेहमी युनिव्हर्सल ट्रूथ आहे की मॅग्नेटिक फ्लक्सचं जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर ते नेहमी झिरो भेटते. याचं आपण आउटपुट किंवा याचं रिझल्ट काय बघितलेलं, कन्क्लुजन काय बघितलेलं, तर तुम्हाला जे मॅग्नेटिक पोल्स आहेत ते नेहमी जोडीत येतात. हां, याचं उत्तर आपण याचं कन्क्लुजन काय बघितलं होतं, मॅग्नेटिक पोल्स हे नेहमी जोडीने येतात, कधीच मोनोपोल्स एक्झिस्ट नसतोय. हे आपण त्यावेळेला बघितलं होतं. आता हे जे दोन लॉज झाले ते 11वीला झाले, आणि 12वीला याच्या पुढचे जे दोन लॉज असणार आहेत ते असणार आहेत. पण तुम्हाला थोडंसं फक्त ब्रीफ डिस्कशन नाही आहे, फक्त थोडंसं काय म्हणतात त्याला थोडंसं टचअप असल्यासारखं तुम्ही एक लक्षात ठेवा. तर काय असणार बघा, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, गॉस लॉ इन मॅग्नेटोस्टॅटिक्स. सेम तसा जो थर्ड जो लॉ आहे त्याला म्हणायचं फॅरडेज लॉ, फॅरडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असते, पण त्याला जस्ट फॅरडेज लॉ म्हणायचं. तर फॅरडेज लॉ काय सांगतोय, जर एखाद्या कॉईलमध्ये जर तुम्ही
जर कॉइल एखाद कॉपर की कॉइल घेतला आणि त्याच्यात जर तुम्ही आत लोह चुंबक नेला मैग्नेट नेला तर त्याच्यामध्ये करंट तयार होते ओके हे तुमचं फॅरेडेज लॉ सांगते आणि हे तुम्हाला 12th मध्ये खूप डिस्कशन आहे याच्यावर पूर्ण एक चैप्टर डिपेंड आहे पण हा 12th ला असणार आहे आणि जो तुमचा 4th लॉ असणार आहे तो 4th लॉ आहे एम्पियर्स लॉ ओके तर एम्पियर्स लॉ काय सांगत असते एखाद्या जर तारेतून जर करंट जात असेल तर त्याच्याभोवती जे तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं तुम्ही लाईन इंटिग्रल घेतला मॅग्नेटिक फील्डचं जर तुम्ही लाईन इंटिग्रल घेतला याचं बी मॅग्नेटिक फील्डचं तुम्ही जर इंटिग्रेशन घेतला डीएलच्या विथ रिस्पेक्ट टू तर ते म्यू नॉट आय असते म्यू नॉट आय आय म्हणजे करंट असतोय आणि डीएल म्हणजे काय असणार तुमची लाईन एलिमेंट आहे हे तुम्हाला टोटल 12 समजून टोटल डिस्कशन होणार एकदम ब्रीफली डिस्कशन आहे तिथं त्यामुळे आत्ता फक्त तुम्ही हे दोन लॉज फक्त बघून घ्या पण ते 12 पूर्ण डिटेलमध्ये होणारच आहे फॅरेडे लॉ काय सांगतोय तर एखाद्या सर्किटमध्ये जर तुम्ही चेंज इन मॅग्नेटिक फील्ड केला तर तुमचं इलेक्ट्रिक करंट भेटतोय हां हे काय सांगते चेंज इन मॅग्नेटिक फील्ड कॉजेस म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फील्ड झालं तर त्याच्यामुळे काय तयार होते तर इलेक्ट्रिक फील्ड तयार होते म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर इफेक्ट केला तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि एम्पियर्स लॉ काय सांगतोय जर तुमचं मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याच्यामुळे करंट असणार आहे आणि करंटमुळे सुद्धा तुमचं काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे म्हणजेच काय असणार आहे बघा चेंज इन मॅग्नेटिक फील्ड कॉजेस इलेक्ट्रिक फील्ड आणि ह्याच्यात काय असणार आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे तुमचं मॅग्नेटिक फील्डसुद्धा असणार आहे आणि याच्यामुळे काय असणार आहे चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड कॉजेस मॅग्नेटिक फील्ड हे दोन स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत फॅरेडे लॉ काय सांगतोय तर जर तुमचं मॅग्नेटिक फील्डमध्ये बदल केला तर तुमचं इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि ह्या लॉ काय सांगतोय जर तुमचं इलेक्ट्रिक फील्डमध्ये बदल केला तर काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तयार होते म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं परत मॅग्नेटिक फील्ड परत या मॅग्नेटिक फील्डमुळं परत इलेक्ट्रिक फील्ड परत या इलेक्ट्रिकमुळं परत मॅग्नेटिक म्हणजे ते एकमेकांना असं तयार करत राहतात आणि जे ही तयार करण्याची प्रोसेस आहे ह्याला म्हणतोय आपण जनरेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे ह्या प्रोसेसमुळं आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार होत असतात हे जे चार लॉज आहेत ह्या चार लॉजना एकत्रित केलं आणि थोडंसं जर हायर मॅथमॅटिक्स वापरलं तर चार इक्वेशन्स तयार होतात आणि त्या चार इक्वेशन्सला म्हणतोय आपण मॅक्सवेल्स इक्वेशन ओके मॅक्सवेल्स इक्वेशन आणि ही जी मॅक्सवेल्स इक्वेशन आहेत मॅक्सवेल्स इक्वेशन टोटल चार आहेत म्हणजे हीच आहेत पण ती थोड्याशा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहेत ही मॅक्सवेल्स इक्वेशन सगळं तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं सगळ्या फेनॉमिनाज एक्सप्लेन करण्यात मदत करत असतात त्यामुळे हे तुम्हाला नाही आहेत मॅक्सवेल्स इक्वेशन पण समजत असू दे लक्षात की ही मॅक्सवेलची चार इक्वेशन असतात म्हणजे ही जी चार इक्वेशन आहेत तीच थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तिथं असतात थोडंसं हायर मॅथमॅटिक्स असते त्या फॉर्मॅटमध्ये लिहिला तर त्या इक्वेशन्सला म्हणायचं मॅक्सवेल्स इक्वेशन तर ही कोणती चार थेरम्स आहेत बघा किंवा इक्वेशन्स म्हणा गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स गॉस लॉ इन मॅग्नेटोस्टॅटिक्स फॅरेडेज लॉ आणि एम्पियर्स लॉ ह्या चार जणांना कंबाईनली आपण काय म्हणतोय तर मॅक्सवेल्स इक्वेशन्स आणि मॅक्सवेल्स इक्वेशन तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं वेव्हचं प्रोपॅगेशनसुद्धा सांगू शकतात ओके तर आता आपल्याला बघायचं आहे मॅक्सवेल्स इक्वेशन झाले हे तुम्हाला हे सगळं झालं थ्योरॅटिकल बॅकग्राऊंड झालं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा कोणकोणत्या लॉजवर किंवा कोणत्या कोणत्या पिलर्सवर उभारलेले आहेत तर हे चार पिलर्स म्हणला तरी चालते ह्या चार पिलर्सवर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होत असते तर तुम्ही आता थोडंसं एक्सपेरिमेंटल बॅकग्राऊंडसुद्धा बघूया हेनरिक हर्ट्सने एक एक्सपेरिमेंट केला होता 1888 दरम्यान त्यांनी काय केलं होतं तर एक हाय वोल्टेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक हाय वोल्टेज जर दोन पॉईंट्समध्ये अल्टरनेटिंग करंट जर ठेवला दोन हाय म्हणजेच काय जर तुम्ही दोन असं पॉईंट्स घेतला आणि यांना जर तुम्ही हाय अल्टरनेटिंग करंट दिला अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय ज्याचं प्लस मायनस होत असते असा जर करंट दिला तर यांच्यामध्ये असं करंट जंप घेतो आणि याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोडक्शन होते याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोडक्शन होते आणि दुसऱ्या साईडला इथे एक डिटेक्टर असतोय आणि सेम डिटेक्टरमध्ये सुद्धा हा जंप दिसून येतोय म्हणजेच काय तर इथं जर तुम्ही हाय वोल्टेज अप्लाय केला तर इथून इथं एखादी ठिणगी दिसते तेच थोड्याशा डिस्टन्सवर हे एकमेकांचे खूप जवळ असतात खूप लांब असते लांब जर तुम्ही ठेवला या दोन रिंग्स तर ह्यांच्यावर सुद्धा तुम्हाला अशी ठिणगी दिसणार आहे म्हणजे ज्यावेळेला तुम ह्या पहिल्या रिंगमध्ये अशी इलेक्ट्रिक फील्ड जंप घेणार इलेक्ट्रिक फील्ड म्हणण्यापेक्षा जे तुमची ठिणगी एखादी आहे ती ज्यावेळेला तुमची जंप घेणार आहे त्याचवेळेला इथंसुद्धा ते तसंच दिसणार आहे म्हणजे इथं जे तुमचं जम्पिंग व्हॅली इलेक्ट्रिक स्पार्कचं ते तुम्हाला इथंसुद्धा दिसून आले म्हणजे इथं समथिंग काहीतरी असं ट्रॅव्हल होत आहे की ते आपल्याला दिसत नाही
त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणलेलं. मग त्यांनी इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार केल्या होत्या आणि इथं डिटेक्ट केल्या होत्या. त्यासाठी जे तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे त्याला आपण हर्ट्स असं म्हणतोय. म्हणजे हेनरी हर्ट्सने पहिला असा एक्सपेरिमेंट हा सेटअप केला होता. ॲक्च्युली हा एक्सपेरिमेंट मी थोडासा फक्त रफली सांगितला आहे, पण तो डिटेलमध्ये बघितला तर थोडासा वेगळा दिसतोय. म्हणजे थोडंसं त्यात खूप कॉम्पोनंट्स आहेत, पण रफली तो असाच आहे. तर तो पहिला एक्सपेरिमेंट असा होता की त्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार केल्या होत्या आणि डिटेक्टसुद्धा केल्या होत्या. त्याच्या आधी आपले भारतीय जगदीशचंद्र बोस यांनीसुद्धा हा एक्सपेरिमेंट केला होता, पण त्याचं क्रेडिट त्यांना गेलेलं नाही. त्यानंतर मार्कोनी नावाच्या सायंटिस्टने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे रेडिओ वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खूप मोठ्या डिस्टन्सपर्यंत त्यांनी ट्रान्समिट केला आणि त्याचं श्रेय त्यांना गेलं. ओके, म्हणजे जे आता तुम्ही रेडिओ कम्युनिकेशनचं जे त्यांना पायोनियर्स म्हणतात, तर मार्कोनी जे रेडिओचा शोध लावला मार्कोनी, तर त्यांनाच त्याचं सगळं क्रेडिट गेलेलं आहे. जगदीशचंद्र बोस यांना त्याचं क्रेडिट दिलेलं नाही. हो, समजलं? त्यामुळे रेडिओ आणि सॅटेलाईट कम्युनिकेशनचे सगळ्यात फाउंडेशन आहे त्याचं सगळ्याचं क्रेडिट कोणाला गेलेलं आहे, तर मार्कोनी यांना गेलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा भेटेला आहे. जगदीशचंद्र बोस यांना त्याचं रेकग्नेशन, त्याचा सन्मान वगैरे काहीच भेटला नाही. तर तुम्ही हे चार लॉज आणि त्याची थोडीशी बॅकग्राऊंड तुम्ही बघितला. तर आता थोडंसं पुढं जाऊया आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कोणत्या कोणत्या लॉजवर डिपेंडेंट आहेत त्याचं थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडसुद्धा बघितलं. आता आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीजसुद्धा आपण बघूया. तर चला आता आपण बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोडक्शन बघूया, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण कशा तयार करू शकतात किंवा कशामुळे तयार होतात. तर हे चार आपण फंडामेंटल लॉज बघितले आणि थोडेसे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडसुद्धा बघितलं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा तयार करू शकताय तुम्ही किंवा त्याच्या मागचं जे प्रोसिजर आहे ती थोडीशी आपण डिस्कशन करूया. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आता तुम्हाला जनरेट करायचे असं तुम्ही कन्सिडर करा, तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करायचे. तर तुम्ही तयार कसं करू शकताय, तर एकच प्रिन्सिपल लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कधी तयार होतात, कधी तयार होतात, ज्यावेळेला चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट होतात त्यावेळेला ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतात. ओके, हे सगळ्यात फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. कोणतं प्रिन्सिपल आहे? प्रिन्सिपल व्हेन चार्ज्ड पार्टिकल ॲक्सेलरेट्स इट इमिट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे प्रिन्सिपल कधीच विसरू नका. काय प्रिन्सिपल? प्रिन्सिपल एकदम सिंपल आहे. तर काय? व्हेन चार्ज्ड पार्टिकल ॲक्सेलरेट्स. ॲक्सेलरेट्स म्हणजे काय? तर चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणते. व्हेन चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट इट इमिट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे चार्ज पार्टिकल ज्यावेळेला ॲक्सेलरेट होतोय त्यावेळेला तो रेडिएशन इमिट करू शकतो. मग ॲक्सेलरेशन कधी होऊ शकते? तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय? तर चेंज इन व्हेलॉसिटी. मग चेंज इन व्हेलॉसिटी तुम्ही दोन पद्धतीने करू शकताय. कधी? तर व्हेलॉसिटीमध्ये मॅग्नेट्यूडसुद्धा असणार आहे आणि डायरेक्शनसुद्धा असणार आहे. ओके, ॲक्सेलरेशन कधी प्रोड्यूस होणार आहे? चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी असेल तर तुमचं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे आणि ॲक्सेलरेशन असेल तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार आहे. आताच तुम्ही बघितला होता. म्हणजे जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर तुम्हाला हवी असेल तर काय करायला पाहिजे? ॲक्सेलरेशन करायला पाहिजे. कोणाच्या? चार्ज पार्टिकलमध्ये ॲक्सेलरेशन. मग चार्ज पार्टिकल कोणते कोणते असू शकतात? तर चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स असू शकतात, प्रोटॉन्स, जे तुमचे वेगवेगळे चार्ज पार्टिकल्स आहेत की ज्यांच्यावर चार्ज आहे. इलेक्ट्रॉनवर सुद्धा चार्ज आहे तेवढा चार्ज प्रोटॉनवर सुद्धा आहे. न्यूट्रॉनवर चार्ज नाही आहे, त्यामुळे न्यूट्रॉन जर ऑसिलेट झाला म्हणजे जर तुम्ही ॲक्सेलरेट केला तर त्याच्यातून तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार नाही. हां, ते आपण सुद्धा आपण पुढे बघायचंच आहे. त्यामुळे असे वेगवेगळे चार्ज पार्टिकल्स आहेत की ज्यांच्यावर वेगवेगळा चार्ज असणार आहे. 12वीला गेला तर तुम्हाला अल्फा बीटा असे सुद्धा पार्टिकल्स बघायला भेटणार आहेत. ते थोडेसे वेगळे आहेत. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच बीटा पार्टिकल असतो, अल्फा म्हणजे हेलियमचं ॲटम्स असतं की ज्याला आपण आयोनाइज्ड केलेलं असते. हां, हे तुम्हाला सगळं 12वीला रेडिओ ॲक्टिव्हिटी नावाच्या चॅप्टरमध्ये होणारच आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, व्हेन चार्ज पार्टिकल. चार्ज पार्टिकल कुठले कुठले? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, अल्फा पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स, सगळे ज्याला ते ॲक्सेलरेट होतात. ॲक्सेलरेट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ॲक्सेलरेट होतात त्यावेळेला इट इमिट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इट इमिट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करायचे तर तुम्हाला ॲक्सेलरेशन करायला पाहिजे. कोणाच्यात? इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन किंवा त्यांना चार्ज पार्टिकल्समध्ये. मग ॲक्सेलरेशन कसं तयार करू शकता? चेंज इन व्हेलॉसिटी.
म्हणजे वेलॉसिटीमधला जो चेंज आहे तो जर तुम्हाला दिसला तर त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतोय. ओके, त्यामुळे ॲक्सेलरेशन कधी प्रोड्यूस करू शकतोय? चेंज इन वेलॉसिटी. मग वेलॉसिटीमधला चेंज आपण दोन पद्धतीने करू शकतोय, कारण वेलॉसिटी म्हणला तर त्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असणार आहे. त्यामुळे चेंज इन मॅग्नेट्यूड करा, चेंज इन मॅग्नेट्यूड किंवा चेंज इन डायरेक्शन. चेंज इन डायरेक्शन म्हणजे एखादं पार्टिकल जर स्ट्रेट जात असेल, म्हणजे एखादं पार्टिकल जर असं लिनियर जात असेल, एखादा इलेक्ट्रॉनच आहे कन्सिडर करा, इलेक्ट्रॉन आहे तो जर स्ट्रेट जात असेल तर त्याची व्हिलॉसिटी जर फिक्स असेल, व्हिलॉसिटी म्हणजे काय तर त्याची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्नेट्यूड म्हणजे काय तर किती अमाऊंट, म्हणजे किती मॅग्नेट्यूडनं तो जात आहे त्याची काय म्हणते त्याला, त्या व्हेक्टरचं मॉड्युलस जे म्हणते ती मॅग्नेट्यूड, ह्या व्हेक्टरची जी ॲरो आहे ती मॅग्नेट्यूड आणि ह्या व्हेक्टरचा जो ॲरो आहे तो म्हणजे डायरेक्शन. मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन जर फिक्स असेल तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रॅडिएशन इमिट करणार नाही. पण जर ह्या व्हेक्टर व्हेक्टरची जर डायरेक्शन चेंज झाली, म्हणजे अचानक इलेक्ट्रॉन पुढे जाऊन असा थोडासा टर्न झाला, इथं जाऊन इलेक्ट्रॉन जर टर्न झाला तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असा इमिट करणार आहे. समजलं? त्यामुळं इलेक्ट्रॉन जात असेल तर त्याची मॅग्नेट्यूड चेंज होऊ शकते किंवा डायरेक्शन चेंज होऊ शकते, ह्यातली कोणतीही एक क्वांटिटी चेंज होऊ दे. म्हणजे चेंज इन मॅग्नेट्यूड इज ऑल्सो चेंज इन व्हिलॉसिटी, चेंज इन डायरेक्शन इज ऑल्सो चेंज इन व्हिलॉसिटी. कारण का व्हिलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि व्हेक्टर क्वांटिटीला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन हे दोघंही असतात. त्यामुळे जर मॅग्नेट्यूड चेंज झाली तर चेंज इन व्हिलॉसिटी तुम्ही म्हणू शकताय, चेंज इन व्हिलॉसिटीचं तर ॲक्सेलरेशन म्हणू शकता, आणि ॲक्सेलरेशन चार्ज पार्टिकलचं झालं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मॅग्नेट्यूडमध्ये फरक पडला तरी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार आहे. किंवा डायरेक्शनमध्ये जर तुमचा चेंज झाला तरीसुद्धा तुमचं चेंज इन व्हिलॉसिटी कॉजेस द ॲक्सेलरेशन, चार्ज पार्टिकलचं ॲक्सेलरेशन कॉजेस द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्यामुळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा तयार करू शकतो आहे तर चार्ज पार्टिकलचं ॲक्सेलरेशन करा. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हिलॉसिटी करा. म्हणजे हा जो पार्टिकल आहे त्याची डायरेक्शन तर चेंज करा किंवा त्याला एकदम अचानक स्पीड त्याची कमी करा किंवा स्पीड अचानक वाढवा. म्हणजे चार्ज पार्टिकलचं तुम्ही मॅग्नेट्यूड कशी चेंज करू शकताय? स्पीड इन्क्रीज करा, याची स्पीड इन्क्रीज करा ऑर डिक्रीज करा. आणि हे कसं करू शकताय तर याची डायरेक्शन चेंज करा. चेंज द डायरेक्शन. ओके, चेंज इन मॅग्नेट्यूड कशी करू शकताय? त्याची स्पीड एखाद्या पार्टिकलची इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटू शकते. किंवा तर त्या जी पार्टिकलची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शनसुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. मग ते चेंज कसं करू शकताय तर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड लावा, मॅग्नेटिक फील्ड लावा, तर त्या पार्टिकलची डायरेक्शनसुद्धा चेंज होणार आहे. त्यामुळे ह्या दोन सिच्युएशन्स आहेत, यातली कुठलीही एक सिच्युएशन करा की ज्याच्यामुळे चेंज इन व्हिलॉसिटी, आणि ह्या चेंज इन व्हिलॉसिटीमुळे आपल्याला काय म्हणतात, विच कॉजेस द ॲक्सेलरेशन, आणि ॲक्सेलरेशन ऑफ चार्ज पार्टिकल कॉजेस द प्रोडक्शन ऑर जनरेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे तुम्हाला आता समजलेलं आहे कोणतं बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे? तर व्हेन चार्ज पार्टिकल्स आर ॲक्सेलरेटेड इट इमिट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. म्हणजे ज्यावेळेला चार्ज पार्टिकल्स असतात ते ॲक्सेलरेट होतात. ॲक्सेलरेट म्हणजे काय? चेंज इन व्हिलॉसिटी. म्हणजे ते असे ऑसिलेटसुद्धा होऊ शकतात. म्हणजे चार्ज पार्टिकल असं जर पुढं मागे जर पेंडुलमसारखा ऑसिलेट झाला तोसुद्धा ॲक्सेलरेशन असणार आहे. चार्ज पार्टिकल असा रोटेट होत असेल तर तोसुद्धा ॲक्सेलरेशनमध्येच असणार आहे. किंवा चार्ज पार्टिकल असा क्रॉस जरी गेला तरी तोसुद्धा ॲक्सेलरेशनच असणार आहे. सो तुमची कोणतीही मोशन असेल अशी थ्रू अँड फोर्थ, म्हणजे पुढं मागं असू दे, असं सर्क्युलर मोशनमध्ये असू दे, किंवा असं कर्वी लिनियर म्हणजे असं कर्वड पाथमध्ये जाऊ दे एखादा चार्ज पार्टिकल, या सगळ्या बाबतीत अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अशा तयार होणार आहेत. ओके, वेगवेगळ्या डायरेक्शनला तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जनरेट होणार आहेत. ओके, तर आता तुम्हाला समजलेच असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कशा जनरेट करायचे किंवा त्यांचं जनरेशनच्या मागं कोणतं प्रिन्सिपल आहे. चार्ज पार्टिकल घ्या, त्याला ऑसिलेट करा. ऑसिलेट करा म्हणजेच काय? ॲक्सेलरेटेड करा, तर ते ॲक्सेलरेशनमुळे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज भेटणार आहेत. आणि हे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की काय, जर एखादा पार्टिकल जर ऑसिलेट होत असेल, म्हणजे असं एखादा इलेक्ट्रॉन आहे तो असं व्हायब्रेट होत असेल, त्याची जेवढी फ्रिक्वेन्सी असते तेवढ्याच फ्रिक्वेन्सीचा तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होणार आहे. ओके, म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीनं तो चार्ज पार्टिकल ऑसिलेट होत असतो त्याच फ्रिक्वेन्सीचं तुम्हाला बरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार भेटतात. ओके, हे कोणाला पॉसिबल आहे? जे पार्टिकल चार्ज्ड आहेत त्यांनाच फक्त हे असं असते. पण जे पार्टिकल न्यूट्रल आहेत, म्हणजे समजा न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉन धरला तुम्ही आणि जर तुम्ही असं न्यूट्रॉन जर ऑसिलेट होत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कधीच भेटणार नाही. का? त्याच्यासाठी कंडिशन काय? तर ते पार्टिकल कसे असले पाहिजे? चार्ज्ड असले पाहिजे. ओके,
त्यामुळे चार्ज पार्टिकल तुम्ही ॲक्सलरेट करा तर ते ॲक्सलरेशनचा इफेक्ट काय, त्या ॲक्सलरेशनचा इफेक्ट काय असणार आहे तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोडक्शन होणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर व्हॉट इज वेव, वेवचे दोन टाईप्स बघितले, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल. साऊंड हे लॉन्जिट्युडनल वेव्हच्या क्लासमध्ये जाते आणि जे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे तर ही ट्रान्सवर्स वेव्हच्या क्लासमध्ये जाते. तर आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय असणार आहे, ट्रान्सवर्स वेव्ह आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, तर जे चार फंडामेंटल लॉज होते याच्या आधीचे, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, गॉस लॉ इन मॅग्नेटोस्टॅटिक्स, फॅरडेज लॉ आणि एम्पियर्स लॉ, हे चार इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या वेव्हचे जे पिलर्स आहेत म्हणजे हे जे फंडामेंटल लॉज आहेत ते आपण थोडंसं त्यांचं इंट्रोडक्टरी पार्ट बघितलं आणि त्याच्यानंतर आत्ता बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा जनरेट करू शकता किंवा कशा प्रोड्यूस करताय, तर कशा करू शकताय, तर चार्ज पार्टिकलला तुम्ही ॲक्सिलेट करा, तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार आहेत. तर आता आपण काय बघितलेलं आहे बघा, तर व्हॉट इज वेव्ह, वेव्हचे दोन टाईप्स बघितले, ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स. त्यातला आपण ट्रान्सवर्स वेव्हवर फोकस केलं कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ही ट्रान्सवर्स कॅटेगरीमध्ये मोडते. त्यानंतर आपण चार फंडामेंटल लॉज बघितले, गॉजचे दोन लॉ, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटोस्टॅटिक्स, फॅरडेज लॉ आणि एम्पियर्स लॉ. ओके, आणि लास्टला आता जो आपण पॉईंट बघितला तर तो कोणता बघितला, तर बेसिक प्रिन्सिपल इन प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह्स. हां, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह्स कशा तयार करू शकताय हे बघितलं. तर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या तुम्ही तयार करणार आहे याचे काहीतरी गुणधर्म असणार, त्यांचे गुणधर्माचे थोडेसे आपण डिस्कशन करायचं आहे. तर चला आपण थोडेसे गुणधर्म बघूया. तर पुस्तकात तुम्हाला 8, 10, 11 असे खूप नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, तेच आपल्याला डिस्कस करायचे आहेत, पण त्याचे थोडेसे ऑर्डर वर खाली असू शकते, ते तुम्ही कन्सिडर करून घ्या. तर आपल्याला बघायचं आहे आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. तर तुम्हाला आपण मागच्याच पॉईंटमध्ये आपण काय बघितलं होतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा जनरेट करू शकताय, तर एखादा चार्ज पार्टिकल घ्या आणि त्याला ॲक्सलेट करा, म्हणजे त्याला ऑसिलेट केला तरी चालेल, ऑसिलेट करा, तर त्या ज्या फ्रिक्वेन्सीने तो चार्ज पार्टिकल ऑसिलेट होत असते तेवढ्याच फ्रिक्वेन्सीचा आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार आहे. त्यामुळं जर तुम्ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स बघितला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे ट्रान्सवर्स नेचर, ट्रान्सवर्स नेचर म्हणजे काय, हे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं हे परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ही जी तुमची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पहिले कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू द इच अदर. हां, काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे त्या दोघातला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये तुमची इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये तुमचं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. हे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फर्स्ट प्रॉपर्टी आहे. म्हणजे मी हे शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही जर मोठं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला जर वर्डमध्ये कन्वर्ट केला तरी चालते. तर काय लिहायचं, द इलेक्ट्रिक फील्ड अँड द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हां, याचा अर्थ काय, तर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर टू इच अदर. नेक्स्ट प्रॉपर्टी काय असणार आहे बघा, आपली इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, पण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना परपेंडिक्युलर असलं तरी त्यांच्याबरोबर दोघांच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये तुमचा के असणार आहे. के म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हां, के म्हणजे काय, प्रोपॅगेशन डायरेक्शन, किंवा त्याला म्हणतात डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असणार आहे. तर पहिली प्रॉपर्टी काय बघितली, तर इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि दुसरी प्रॉपर्टी काय बघितलं, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच काय, जर तुमची ह्या डायरेक्शनमध्ये जर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जात असेल, याला आपण के म्हणतोय, के म्हणजे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, तर ह्याला इलेक्ट्रिक फील्ड जर तुमचं एक्स डायरेक्शनमध्ये असेल तर ह्याला बरोबर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये तुमचं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे असं. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मी असं ऑसिलेट व्हायले उभं आणि तुमचं मॅग्नेटिक फील्ड हे असं हॉरिझॉन्टल ऑसिलेट होत आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसला जर तुमचं इलेक्ट्रिक फील्ड असेल,
वाय ऍक्सिसला जर तुमचं मॅग्नेटिक फील्ड असेल तर झेड ऍक्सिसला तुमचं के, के म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्यामुळे काय लक्षात असणार आहे बघा, ज्या डायरेक्शनमध्ये तुमचं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्या डायरेक्शनला बरोबर परपेंडिक्युलर, ह्या दोघातला अँगल किती असतोय, दोन प्लेनमधला अँगल परपेंडिक्युलर डायरेक्शन असणार आहे. म्हणजे जर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर अशी जात असेल तर तुमचं इलेक्ट्रिक फील्ड हे असं जात असणार आहे बरोबर परपेंडिक्युलर, आणि ह्याला बरोबर हॉरिझॉन्टली वाय डायरेक्शनमध्ये तुमचं मॅग्नेटिक फील्ड असं हॉरिझॉन्टली जात असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असं व्हर्टिकली ऑसिलेट होत असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असं हॉरिझॉन्टली होत असणार आहे, आणि हे दोघं एकमेकांना क्रिएट करत तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह झेड डायरेक्शनला जात असणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक आणि के म्हणजे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. थर्ड प्रॉपर्टी बघा, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना जनरेट करत असतात. हां, इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच पद्धतीने जे तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट्स इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जर तुमचं इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर चेंज असेल तर तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये थोडंसं जर चेंज केला तर तुमचं इलेक्ट्रिक फील्ड, परत या इलेक्ट्रिक फील्डमुळं एक मॅग्नेटिक फील्ड, परत मॅग्नेटिकमुळं इलेक्ट्रिक, म्हणजे एकमेकांना असं तयार करत जातात. म्हणजे हे जर तुमचं इलेक्ट्रिक फील्ड असेल तर ह्या मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे तुम्हाला इथं परत इलेक्ट्रिक, ह्या इलेक्ट्रिकमुळे मॅग्नेटिक, मॅग्नेटिकमुळे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकमुळे मॅग्नेटिक, मॅग्नेटिकमुळे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकमुळे परत मॅग्नेटिक, म्हणजे हे एकमेकांना असं तयार करत करत जातात, तर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह झेड डायरेक्शनमध्ये प्रोपॅगेट होत असते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट्स अ मॅग्नेटिक फील्ड, अँड दॅट क्रिएट जनरेटेड मॅग्नेटिक फील्ड अगेन क्रिएट्स द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्यामुळे हे एकमेकांना असं एकमेकांना ते तयार करत जातात. इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, त्याला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड तयार होते, त्या मॅग्नेटिकला परत इलेक्ट्रिक फील्ड, ह्याला परत मॅग्नेटिक फील्ड, असे एकमेकांना हे तयार करत जातात, आणि तुमची वेव परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ई आणि बीच्या ट्रॅव्हल करत जाते. जी फोर्थ प्रॉपर्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर काय ती कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची व्हेलॉसिटी ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची व्हेलॉसिटी तुम्ही सी ने दाखवत आहे. सी ऍक्च्युली आपण कशाला डिनोट करतो, सी इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. सी म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट असणार आहे. त्यामुळं सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट किंवा व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, कारण लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. तर सी ची व्हॅल्यू तुम्ही कशी देताय, सी इज इक्वल नथिंग बट अंडर रूट 1/μ0ε0. म्यू नॉट म्हणजे काय, तर हा मॅग्नेटिझम मधला एक कॉन्स्टंट आहे, त्याला आपण म्हणतोय परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, याला म्हणायचं परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ऑफ फ्री स्पेस किंवा व्हॅक्युम म्हणलं तरी चालेल, व्हॅक्युम म्हणजेच फ्री स्पेस, आणि एप्सिलॉन नॉटला काय म्हणतोय आपण, परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम किंवा फ्री स्पेस असं म्हणतोय. म्यू नॉटची व्हॅल्यू असते 4π × 10⁻⁷, त्याचं करस्पॉन्डिंग SI युनिट 10⁻⁷, आणि परमिटिव्हिटीची व्हॅल्यू असते 8.85 × 10⁻¹ⁱ. परत त्याचं युनिट असणार आहे, मगाशी बघितलंच होतं, कुलम स्क्वेअर बाय न्यूटन मीटर स्क्वेअर. जर ह्या दोन व्हॅल्यूज तुम्ही ह्याच्यात इन्सर्ट केला तर ह्या सीची व्हॅल्यू येणार आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी व्हेलॉसिटी तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे, तर त्या कॅल्क्युलेशनचं आन्सर काय येणार आहे, 3 × 10⁸, म्हणजे दिस इज द स्पीड ऑफ लाईट किंवा स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ही फोर्थ कॅरेक्टरिस्टिक झालं. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे बाबा, प्रॉपर्टी, जर एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एखादा मिडियममध्ये जात असेल तर त्याची व्हेलॉसिटी तुम्ही व्ही ने दाखवत आहे, तर व्ही त्याची व्हॅल्यू किती असते, 1/μ ε इतके असतं. म्यू म्हणजे काय, त्या मिडियमची परमिएबिलिटी, आणि इप्सिलॉन म्हणजे काय, त्या मिडियमची परमिटिव्हिटी. ओके, त्यामुळे तुम्ही एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची त्या मिडियममधली व्हेलॉसिटी कशी काढू शकताय, 1/√μ ε. म्यू म्हणजे काय, परमिएबिलिटी ऑफ दॅट मिडियम, आणि इप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ दॅट मिडियम, म्हणजे ज्या मिडियममध्ये तुम्ही ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल होत आहे त्या मिडियमचं म्यू नॉट आणि इप्सिलॉन नॉट. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, तर बघा, इलेक्ट्रिक फील्डची जेवढी इंटेन्सिटी असते तेवढीच मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी असते, हे एकदम बेसिक ऑब्झर्वेशन आहे असं म्हणलं तरी चालते. सिक्स नंबरचं काय असणार आहे, जेवढी इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर इक्वल किंवा सेम म्हणलं तरी चालते, इक्वल म्हणूया आपण, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर इक्वल, म्हणजे जर एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह घेतला, जेवढे इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्डची आहे तेवढीच इंटेन्सिटी तुमची मॅग्नेटिक फील्डची सुद्धा असणार आहे.
जेवढी इंटेन्सिटी तुमची इलेक्ट्रिक फील्डची आहे तेवढीच तुमची इंटेन्सिटी मॅग्नेटिक फील्डमध्ये असणार आहे. अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत काय, जर जो तुमची एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असेल तर त्याची एनर्जी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन ज्या वेव्ज असणार आहेत, ओके, म्हणजे ही इलेक्ट्रिक वेव असणार आहे आणि ही जी मॅग्नेटिक वेव आहे ह्या दोघांच्यात इक्वली डिवाइड झालेली असते. म्हणजे समजा कन्सिडर करा, आयडियली जर एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे आणि त्याच्याकडे 10 जूल इतकी एनर्जी आहे तर 5 जूल इतकी एनर्जी इलेक्ट्रिक फील्डकडे असते आणि 5 जूल इतकी मॅग्नेटिक फील्डकडे असते. म्हणजे तुमची जी एनर्जी असणार आहे ती इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये इक्वली डिवाइड झालेली असते, पार्टिशन त्यांचं इक्वली झालेलं असते. जसं तुमची इंटेन्सिटी इक्वली असते इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी, सेम तसंच एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवमध्ये इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी आणि मॅग्नेटिक फील्डची एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन सेम असते आणि ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची एनर्जी असणार आहे, ओके. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी 5 जूल, मॅग्नेटिक फील्डची एनर्जी 5 जूल आणि टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची एनर्जी किती, 5 + 5 = 10 जूल. म्हणजे तुमची जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी, तर ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यात इक्वली कॉन्ट्रीब्यूट झालेली असते, इक्वली कॉन्ट्रीब्यूट झालेली असते. आणि अजून एक ह्याचं खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन फॉलो करत असतात. प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन तुम्ही कुठं स्टडी केलं होतं, तर कुलम्स लॉमध्ये स्टडी केलं होतं आणि न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये सुद्धा स्टडी केलं होतं. हां, तर ते प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवसुद्धा हे फॉलो करते. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन आहे, म्हणजे एका ठिकाणी जर 2-3 वेव आल्या तर त्यांच्या ॲम्प्लिट्यूडची फक्त ॲडिशन करा तर तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड भेटून जाते. आणि 12वीला हा पूर्ण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन नावाचा चॅप्टर हा पूर्ण सुपरपोजिशन ऑफ वेव्जवर डिपेंडेंट आहे, त्यामध्ये 12वीला तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कशन करायला भेटणारच आहे. लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स एक आहे, तर ते लक्षात ठेवा, तुमच्या ज्या सगळ्या नॅचरल फेनॉमिनज आहेत, जर तुमची एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असेल तर त्याच्यात इलेक्ट्रिक फील्डचं डॉमिनन्सी जास्त असते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जास्त ॲक्टिव्ह असते मॅग्नेटिक फील्डपेक्षा, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डचे जे वेक्टर असतो त्याला आपण कधी कधी तर लाईट वेक्टर सुद्धा म्हणतो. लाईट वेक्टर म्हणजे काय, द वेक्टर ऑफ लाईट, असे एकदम सिम्पली म्हणला तरी चालते. हां, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डचा जो वेक्टर असणार आहे त्याला आपण लाईट वेक्टर सुद्धा म्हणतोय. मॅग्नेटिक फील्ड इतकं ॲक्टिव्ह नसतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समधलं, पण इलेक्ट्रिक फील्ड खूप ॲक्टिव्ह असते. म्हणजे त्याच्यामुळेच आपल्याला मोस्ट ऑफ दी फेनॉमिनॉज जे लाईटचे आहेत ते आपल्याला निदर्शनास येतात, ऑब्झर्वेशनमध्ये येतात. त्यामुळे हे वेगवेगळ्या तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स आज बघितलेलं आहे. तर काय बघा, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक परपेंडिक्युलर असतात, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन हे तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर असणार. इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डला तयार करते आणि त्या मॅग्नेटिक फील्ड परत इलेक्ट्रिक फील्डला तयार करते. म्हणजे ते एकमेकांना सेल्फ जनरेटेड असतात, म्हणजे ते एकमेकांना तयार करत असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेलॉसिटी कशी काढू शकताय, 1/√μ0ε0, व्हॅक्युममध्ये किती व्हॅल्यू असते त्याची, 3×10⁸ मीटर पर सेकंड. परत नेक्स्ट काय बघितलं, एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मिडियममध्ये असेल तर त्या मिडियममधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेलॉसिटी कशी काढायची, तर 1/√με. म्यू म्हणजे काय असणार आहे, परमिएबिलिटी ऑफ दॅट मिडियम, आणि इप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ दॅट मिडियम. त्यानंतर काय बघितलं, तर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कशी असणार आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये सेम असणार आहे. इलेक्ट्रिक फील्डची जेवढी इंटेन्सिटी असणार आहे तेवढीच मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी असणार आहे. जेवढी एनर्जी इलेक्ट्रिक फील्डमुळे कॉन्ट्रीब्यूट होणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवमध्ये तेवढीच मॅग्नेटिक फील्डमुळे सुद्धा होणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव हे प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन फॉलो करत असते, हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर लास्टला आपण काय पॉईंट बघितला होता, तर मोस्ट ऑफ दी आपले जे नॅचरल फेनॉमिनज आहेत हे आपले इलेक्ट्रिक फील्डमुळे आपल्याला ऑब्झर्वेशन्समध्ये येतात. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक फील्ड हे प्रॉमिनंट असते. प्रॉमिनंट म्हणजे काय, तर डॉमिनसी, त्याचं प्रभुत्व असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवमध्ये जर 2 फील्ड्स असतील, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक, तर मॅग्नेटिकपेक्षा इलेक्ट्रिक फील्डचं डॉमिनन्सी, प्रभुत्व जास्त असते. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डच्या वेक्टरची जी डायरेक्शन असते त्यालाच आपण लाईट वेक्टरसुद्धा म्हणतोय. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा जो वेक्टर असतो त्याला कधी कधी तर आपण लाईट वेक्टरसुद्धा म्हणतोय. ह्या झाल्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर आपल्याला आज काय काय बघायला मिळालं बघा आजच्या लेक्चरमध्ये, तर व्हॉट इज द वेव्ज, वेवचे 2 टाईप्स बघितले, लॉन्जिट्युडनल वेव्ज आणि ट्रान्सवर्स वेव. लॉन्जिट्युडनल वेव्जचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले, त्याच्यात साऊंड वेव येते. त्यानंतर ट्रान्सवर्स वेवचे एक्झाम्पल्स बघितले, वेव्ज ऑन अ स्ट्रिंग, वेव ऑन अ सर्फेस ऑफ अ वॉटर, आणि परत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. हा पूर्ण चॅप्टर हा डेडिकेटेड टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. त्यानंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं
चार जे फंडामेंटल लॉज आहेत ते आपण बघितले, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, गॉस लॉ इन मॅग्नेटोस्टॅटिक्स, फॅरडेज लॉ आणि एम्पेयर्स लॉ. त्यानंतर थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सुद्धा बघितलेली होती आजच आपण. आणि त्यानंतरचा आज आपण हा लास्ट पॉईंट बघितलेला आहे की ज्याच्यात आपण काय बघितलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एखाद्या मीडियममधून ज्याला ट्रॅव्हल होत असतात त्याच्याकडे कोणते कोणते गुणधर्म असतात, कोणत्या प्रॉपर्टीज असतात, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात, हे आजच्या आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्यावर आधारित असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा आपल्याला कव्हर करायचा. ओके, थँक्यू.